सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुल मध्ये जम्बो कोविड सेंटर तयार करण्यात येत आहे। त्याची पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे। पाहूयात सविस्तर बातमी। सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सतत वाढत आहे। आज तो 1395 वर पोहोचला आहे। त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे। कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये कमी पडत असल्याने आता सातारा जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट प्रशासनाने ताब्यात घेतले असून तेथे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू होत आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज या ठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली। मुक्तागिरीशी बोलताना त्यांनी येथील जम्बो कोविड सेंटर 4 ते 5 दिवसात सुरू होईल अशी माहिती दिली। प्रादुर्भाव नाहीला मोठ्या प्रमाणात होईल आणि त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये जे जम्बो कोविड सेंटर आहे त्याच्या शेजारी जिल्हा क्रीडा संकुल आहे आणि त्यामध्ये जे बॅडमिंटनचं कोर्ट आहे त्या ठिकाणी आपण 78 बेड असलेले ऑक्सिजनची बेड असतील अशा प्रकारची नवीन यंत्रणा उभी करतो जेणेकरून ज्यांना फक्त ऑक्सिजनची गरज आहे त्यांना या ठिकाणी शिफ्ट केलं जाईल किंवा त्यांना इथे ॲडमिट केलं जाईल आणि दुर्दैवानं क्रिटिकल झाली परिस्थिती झाली तर त्यांना जम्मू कोविडला किंवा अन्य ठिकाणी शिफ्ट केलं जाईल अशा प्रकारचे काम सुरू आहे। साधारण 3 ते 4 दिवसामध्ये काम पूर्ण होईल। आज शहरामध्ये ही बंदिस्त अशा प्रकारची जी इमारत आहे त्याचा वापर करून हे या ठिकाणी सेंटर कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने पीक वर्धके नैसर्गिक कीटकनाशके नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके नैसर्गिक खते व इतर उत्पादने सूक्ष्म अन्नद्रव्य 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय शेतीची व्यवस्था आता झाली खास कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।